नमस्ते प्रियांगस रेसिपीज मराठी चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर अशी जी आपली रेसिपी आहे ती आहे नाचणीचे पाप। तर हे जे नाचणीचे पापड आहेत हे मी वाफेवर बनवलेले आहेत। तर वाफेवर जे नाचणीचे पापड कसे बनवायचे आहेत घरच्या घरी हे आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। तर इथे मी हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। तर हे नाचणीचं पीठ मी अर्धा किलो घेतलेलं आहे। याच्यात आता आपल्याला पापडखार अगदी अर्धा पोह्याचा चमचा घ्यायचा आहे। पापडखार इथे ऑप्शनल आहे, नाही वापरला तरीसुद्धा तुमचे पापड अप्रतिम होतात। याच्यानंतर चवीनुसार इथे मीठ घ्यायचं आहे। पापडखार टाकल्यामुळे मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे। आणि या सगळ्याला आता आपल्याला छानपैकी एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला या पिठाला सरसरीत असं भिजवून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणीच घालायचं आहे एका वेळेस, नाहीतर या पिठाच्या गुठळ्या तयार होतील। त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालून छानपैकी याला सरसरीत असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तर इथे हे जे नाचणीचं पीठ आहे हे तुम्ही विकत आणू शकता किंवा घरीही तयार करू शकता। याच्यात मी कुठल्याही प्रकारचं धान्य नाचणी सोडून काहीच वापरलेलं नाही आहे। प्युअर हे नाचणीचे पापड आपण आज बनवणार आहोत। याच्यात दुसरा कुठलाही प्रकार वापरायची गरज नाही आहे। आणि हे पापड खूप सहजासहजी आणि सोप्या पद्धतीत तयार होतात आणि चवीलाही खूप चांगले लागतात। तर असं तुम्ही पाहू शकता, थोडं थोडे पाणी याच्यात वापरून आपल्याला हे अगदी सरसरीत पीठ भिजवून घ्यायचं आहे। डोश्याला ज्याप्रमाणे भिजवतो अगदी तसंच भिजवायचं आहे। फक्त डोश्याचं पीठ जरा जास्त पातळ असतं, तर एवढं पातळ आपल्याला करायचं नाही आहे। थोडं मीडियमच याचं पीठ ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी वापरून इथे हे पीठ भिजवायचं आहे। तर नाचणीचे जे पारंपरिक पद्धतीचे पापड असतात ते आपल्याला त्याची उकड काढून लाटावे लागतात। तर इथे असं काहीच करायचं नाही आहे। डायरेक्टली तुम्हाला पीठ इथे भिजवून सरळ सरळ याचे वाफेवरचे पापड तयार करायचे आहेत। त्यामुळे ही पद्धत थोडी सोपी जाते आणि अगदी सरळ पद्धत आहे। पटापट पापड तयार होतात। तर इथे हे आपलं पीठ भिजवून तयार आहे। तुम्ही पाहू शकता अगदी या कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आपल्याला हवं आहे। तर या पळीवरती तुम्ही पाहू शकता अगदी पातळ थर म्हणजे लेअर याचा तयार होतो। तर अगदी अशीच आपल्याला हे पीठ हवं आहे। तर इथे मी हे एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर, याच्यात थोडंसं पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आणि या पातेल्यावरती अशा प्रकारची प्लेट घेतली आहे। तर या प्लेटची साईज तुम्ही इथे तुमच्या पातेल्याच्या साईजप्रमाणे घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ती सहजासहजी काढता आणि ठेवता येईल। तर इथे मी 3 प्लेट घेतलेल्या आहेत। तर तुम्हीही 3 किंवा 4 प्लेट इथे घ्यायच्या आहेत, त्यामुळे पटापट पापड तुमचे तयार होतील। याच्यानंतर आता आपल्याला या ज्या प्लेट आहेत ह्या अगदी कोरड्या घ्यायच्या आहेत। याला तेल किंवा काहीच लावायचं नाही आहे। आणि असं पळीमध्ये थोडंसं हे पीठ घेऊन थोडंसं पीठ या प्लेटमध्ये घ्यायचं आहे। आणि असं गोल गोल जसं आपण डोसा करायला हे पळी फिरवतो त्याचप्रकारे असा गोलाकार अशी फिरवायची आहे। आणि हा अगदी छान असा हा पापड बनवायचा आहे। आता ही प्लेट आपल्याला या पातेल्यावरती ठेवायची आहे। आणि ही वरची जी साईड आहे पापडाची, तुम्ही पाहू शकता ही थोडीशी कोरडी झाली, वरणं अशी सुकी झाली की याला पलटी करायचं आहे। आणि हे 20 ते 30 सेकंदात हे वरची जी बाजू आहे पापडाची ही सुकते। तुम्हाला व्हिडिओ तेवढी दिसणार नाही, परंतु प्रत्यक्षात तुम्ही करायला गेल्यावर असं तुम्हाला ते लक्षात येईल। तर असं उलटी करून याला आपल्याला 50 सेकंद ते 1 मिनिट असं आपला हा पापड तयार होतो। आता हा आपल्याला एका मोठ्या प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे थंड, म्हणजे नळाचं नॉर्मल पाणी, आणि त्याच्यात ही पापडाची प्लेट घ्यायची आहे। तर असं इथं मी हे टूथपिक वापरत आहे। तुम्ही कुठलीही टोकदार वस्तू, सुई किंवा हे टूथपिक वापरू शकता। आणि असं हा पापड या प्लेटमधनं काढायचा आहे। तुम्ही पाहू शकता किती सहजासहजी अगदी छान आपला पापड अगदी पातळ तयार झालेला आहे। या पापडाला आपल्याला आता फॅनखाली किंवा उन्हामध्ये वाळवायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता ही जी आपली प्लेट आहे हिला आपल्याला स्वच्छ करायचं आहे। पाण्याचा हात लावून हिला स्वच्छ केल्यानंतर नॅपकिननी याला चांगलं कोरडं पुसून घ्यायचं आहे। तर अशी ही प्लेट स्वच्छ केल्यानंतर लगेचच याच्यात पळीने ते पीठ घ्यायचं आहे। आणि आपण जे पातेलं चढवलेलं आहे गॅसवरती ते मोकळं राहता कामा नये, त्यामुळे लागोपाठ एकामागे एक त्याच्यावरती कंटिन्युअसली आपली पापडाची प्लेट
राहिली पाहिजे आणि त्या पातेल्यातलं पाणी आपल्याला कंटिन्यूअस चेक करायचं आहे. थोडं कमी झालं की पुन्हा त्याच्यात थोडंसं पाणी वाढवायचं आहे आणि पापड आपले कंटिन्युअसली बनवायत राहायचं आहे. तर अशा प्रकारे हे जे पापड आहेत नाचणीचे हे करण्यासाठी खूप सोपे जातात आणि झटपट होतात. तर अशी ही प्लेट या पातेल्यावरती पालथी ठेवल्यानंतर अगदी 50 सेकंदात ते 1 मिनिटाच्या आत हा पापड आपला वाफेवरचा तयार होतो. त्यामुळे जास्त वेळ याच्यावरती पालथं ठेवायचं नाही आहे, नाहीतर हा जो पापड आहे तो पातेल्याच्या आतच पडतो. तर इथे ही टिप लक्षात ठेवायची आहे. तुम्ही पाहू शकता असे हे सहजासहजी वाफेवरचे पापड तयार होतात. तर दुसरी एक टिप आहे ती मी आता तुम्हाला सांगत आहे जेणेकरून तुमचे हे पापड अजिबात फसणार नाहीत. तर असं हे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ही प्लेट ठेवता तर ही वरची जी बाजू असते पापडाची ही जास्त आपल्याला कोरडी होऊन द्यायची नाही आहेत. याच्यावरती जर क्रॅक्स तयार झाले आणि नंतर तुम्ही हा पापड काढायला गेला तर तो पापड फाटतो. तर तुम्ही इथे पाहू शकता याच्यावरती या पापडावरती भरपूर क्रॅक्स तयार झालेले आहेत आणि हा असा तुम्ही काढायला गेला की हा पापड तुटणार. त्यामुळे इथे याची विशेष काळजी घ्यायची आहे. जास्त आपल्याला त्याला कोरडं करायचं नाही आहे. अगदी 30 ते 40 सेकंदात ती वरची बाजू कोरडी होते आणि पटकन त्याला पालथं घालायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता हा जो पापड आहे तुम्हाला दाखवण्याकरता मी त्याला जास्त कोरडा केला होता तर असा हा फाटतो. तर असा हा पापड आपल्याला वाळवायचा आहे. एका दिवसात हा पापड वाळतो फॅनखाली किंवा उन्हामध्ये. याच्यानंतर तळताना याच्यात कडकडीत तेल तापवून घ्यायचं आहे आणि हा पापड आता मी याच्यात वाळवलेला टाकलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता हा खूप छान फुलून आलेला आहे. तर हा पापड बनवायला खूप सोपा आहे आणि चवीतही हा खूप छान लागतो. तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा. आणि आजचा आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.